विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। ज्या बँकेत पिग्मी एजंट त्याच बँकेचे झाले संचालक, विट्यातील युवा नेत्याचा थक्क करणारा प्रवास। ज्या बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम केले इतकेच नव्हे तर त्या बँकेची जप्तीही आली, पण आलेल्या संकटांना न डगमगता यशाला गवसणी घातली। समोर आलेल्या संकटाच्या छातीवर उभे राहत अपयशाचे रूपांतर यशात करण्याची किमया केली। जिथे पिग्मी एजंट म्हणून काम केले त्याच बँकेचा संचालक झालेल्या विट्यातील युवा नेत्याचा हा प्रवास थक्क करणार आहे। आपल्या नम्र, शांत व संयमी स्वभावाने अवघ्या विटेकरांची मने जिंकणारा, विटेकरांना परिचित असणारा हा युवा नेता म्हणजे संजय सपकाळ। विटेकर त्यांना आपुलकीने संजय काका म्हणतात। माजी आमदार सदाशिव पाटील यांचे खंदे समर्थक असलेल्या संजय सपकाळ यांचा प्रवास थक्क करून सोडणार आहे। त्यांच्या जीवनात आलेले अनेक चढउतार, संकटे आणि त्यावर त्यांनी केलेली मात खूपच प्रेरणादायी आहे। हा एक ST ड्रायव्हरचा मुलाचा प्रवास कित्येक विटेकरांची मान उंचावणारा आहे। त्यांना विटेकर संजय काका म्हणून ओळखतात। अगदी लहान सहान मुलेही सहजपणे त्यांच्याशी संवाद साधतात। संजय सपकाळ यांच्या घरची परिस्थिती बेताची, त्यामुळे प्रारंभीच्या जीवनात अत्यंत खडतर परिस्थितीला सामोरं जावं लागलं। वडील ST ड्रायव्हर, त्यामुळे कमी वयातच रोजगार करण्याची वेळ आली। अनेक ठिकाणी कामे केली, जी कामे मिळतील ती केली, कारण हाताला काम मिळणे हीच प्राथमिकता होती। त्याशिवाय घरचा गाडा चालणार नव्हता। संजय सपकाळ यांच्या कामाच्या शोधात अनेकांच्या दारात जावे लागले। राजलक्ष्मी मेडिकलचे बुधवारी सर यांच्याकडेही ते काम मागण्यासाठी गेले होते, पण तिथे कामगाराची आवश्यकता नसल्याने त्यांनी कामावर घेतले नाही। आज त्याच राजलक्ष्मी ग्रुपचे भागीदार म्हणून संजय सपकाळ काम पाहतात। एकेकाळी विटा अर्बन सोसायटीचे पिग्मी एजंट म्हणून काम करत होते, आज त्याच बँकेचे संचालक झाले आहेत। तसेच विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या सोबत त्यांचे PA म्हणून काही दिवस काम केले, त्यानंतर त्याच नगरपालिकेच्या राजकारणात उतरत पत्नीला नगरसेवक म्हणून निवडून आणत उपनगराध्यक्ष पदावर बसले। वैभव पाटील यांना निवडून आणण्यातही मोलाचा वाटा उचलणाऱ्या संजय सपकाळ यांची वाटचाल कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे। परिस्थितीने खचू न जाता त्यावर मात कशी करावी, संकटाचं रूपांतर संधीत कसं करावं याची प्रेरणा संजय सपकाळ यांच्या वाटचालीतून मिळते। त्यांचा हा प्रवास अपयशाने खचून जाणाऱ्यांसाठी बळ देणारा आहे।